कलर कसा छान आलाय बघा, तुम्ही पाहू शकता। आता आपली तर वडी तयार झालेली आहे, मी आता काढून घेते। वडी तळून झालेली आपली, आणि हे तीळ सुद्धा किती सुंदर दिसत आहेत, आणि एवढी खुसखुशीत झाली आहे वडी, अशी तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते पाहिजे। हे बघा, एकदम खुसखुशीत झालेली आहे वडी। ही कोथिंबीरची वडी माझ्या आईची रेसिपी आहे, ती मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। कोथिंबीरची झटपट वडी आवडली असेल तर करून बघा, कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। श्री स्वामी समर्थ नमस्कार, माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे गुरुवार, आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ दे। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना आहे। आज मी तुम्हाला कोथिंबीरची वडी दाखवणार आहे, तर चला पाहूया। कोथिंबीरची ही जुडी मी मोठी घेतली होती, ती धुवून दोन वेळा पाण्यातनं काढून चाळणीत नितळ ठेवली होती, आणि ती एकदम बारीक कापून घ्यायची। देठ जास्त घ्यायचे नाहीत आपल्याला कोथिंबीर वडी करताना। तर आता मी प्रथम बारीक चिरलेली कोथिंबीर घेते, आता थंडीच्या दिवसात तीळ खूप खाल्ले जातात म्हणून वडीत पण आपण भरपूर तीळ टाकणार आहे। दोन चमचे तीळ टाकायचे, खसखस एक थोडी अर्धा चमचा टाकायची, पाहू शकता तुम्ही। लाल मिरची पावडर एक चमचा टाकायची, हळद अर्धा चमचा, हिंग, डाळीचं पीठ असल्यामुळे आपल्याला हिंग घालावंच लागणार आहे, हिंग खूप स्वाद पण वाढवतं। हे वाटण आहे आलं, हिरवी मिरची आणि लसूण, त्याचा मी ठेचा केलेला आहे, तो एक चमचा घालायचा आपल्याला। हे ओवा आहे, ओवा आपण हातावर सरळ चोळून घालायचा। एक चमचा धनेजिरे पावडर टाकायची, आणि आपली झटपट कोथिंबीरची वडी आहे तर त्यासाठी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे एकदम म्हणजे बारीक नाही घ्यायचं, थोडं जरा भरडं घ्यायचं आहे। जेवढं आपल्याला ह्याच्यात बसेल तेवढंच घालायचं आहे, जास्त घालायचं नाही। ह्या दोन चमचा मी तांदळाचं पीठ घालणार आहे खुसखुशीत पाणी येण्यासाठी। तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा स्वादानुसार घालू शकता। ह्यात आपल्याला कच्चं तेल टाकायचं आहे थोडं, एक चमचा बाइंडिंगसाठी। आता आपण हे मिक्स करून घेऊया पहिल्यांदा व्यवस्थित। पाणी लागलं तर आपण घालायचं आहे थोडं। हे मिक्स करून घेतलेलं आहे पण मला थोडी अजून डाळीचं पीठ लागणार आहे, तर मी घालते आता। चण्याची डाळ भिजवून एक 5 ते 6 तास त्याची पण मी कोथिंबीरची वडी केलेली आहे, खूप छान लागते ती सुद्धा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही नक्की पहा ती। थोडं पाणी घालूया आपण। आता आपण असं हाताने मळून घेऊया। पहिल्यांदा आपण मिक्स करून घेतलं सगळं व्यवस्थित मसाला, आता अशी मळून घ्यायची आपल्याला चांगली। समजा तुमच्याकडं मोठं पीठ नसेल तर दुकानात काय असतं, एकदम बारीक पीठ असतं, तर ते सुद्धा तुम्ही वापरून वडी केली तरी चालेल। जसं आपण कोथिंबीरमध्ये डाळीचं पीठ बसेल ना तसं आपण घालत राहायचं। आपलं आता हे चांगलं मळून झालेलं आहे, आता थोडंसं तेल लावायचं आहे, थोडंसं तेल,
तर आता थोडंसं लावून एक 5 मिनटं आपण ठेवूया. तुम्हाला वडी करायची असेल तर ताटाला तेल लावून थापू शकता किंवा रोल करू शकता. आता आपण ज्यात शिजवून घेणार आहे त्यासाठी ताट घेणार आहे मी, तर त्या ताटाला जरा तेल लावून घेऊया आपण. मी रोल करणार आहे. जरी ह्या ताटात तुम्ही अशी वडी तर हे मिश्रण तुम्ही ह्या ताटात थापलं तरी छान होतं. आणि मी आता रोल करून घेते पण. हाताला जरा थोडंसं तेल लावून घ्या. हे आता आपले रोल तयार झालेले आहेत, ते मी वाफवून घेते. पाणी मी गरम करत ठेवलेले अगोदरच. 15 मिनिट आपल्याला हे शिजवायचं आहे. झाकण ठेवून द्यायचं. वाफवून झालेली आहे. ही उकडून झालेली वडी मी थंड करून मग कापून घेणार आहे, कारण थंड गरम असताना कापली जात नाही म्हणून. रोल गरम असताना लगेच कापू नये, कारण सुरीला ती चिकटते आणि तुकडे पडतात. तर आता आपण थंड झाले आहे रोल आपले. आता मी सुरीला तेल लावून कापून घेणार आहे. सुरीला असं तेल लावायचं आणि नंतर कापायचं. तुम्ही पाहू शकता वड्या पण छान पडतात थंड झाल्यावर. किती सुंदर दिसते वडी पाहू शकता तुम्ही. तर पाहू शकता तुम्ही वडी सगळी कापून घेतलेली किती सुंदर दिसते वडी छान. आता हे मी तळून घेईन. पॅन गरम करून घेतलेलं आहे. आता तेल पण आपण गरम करून घेऊया. आपल्याला हे तळून काढायच्या सगळ्या वड्या. दोन्ही बाजूने चांगली तळून घ्यायची, व्यवस्थित खुसखुशीत करायची. कलर कसा छान आलाय बघू तुम्ही पाहू शकता. आता आपली तर वडी तयार झालेली आहे. मी आता काढून घेते. तळून झालेली आंबी आणि हे तीळ सुद्धा किती सुंदर दिसत आहेत आणि एवढी खुसखुशीत झाली आहे वडी.